संदर्भातली नागपुरात मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवलेली आहे। मुसळधार पावसामुळे नाग नदीला देखील पूर आलाय, तर अंबाझरी परिसरामध्ये देखील पाणी साचलेले आहे। तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ आणि लष्कराच्या दोन तुकड्या देखील आता तैनात करण्यात आले आहे। या तुकड्यांच्या माध्यमातून आता बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरू आहे। तर 400 पेक्षा अधिक जणांचं स्थलांतर देखील करण्यात आलंय। तर दरम्यान पुरामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची अपडेट देखील समोर आलेली आहे। नागपुरात एका रात्रीत तब्बल 106 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाल्याने जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे। जवळपास 400 नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांच्याकरता रिलीफ कॅम्प तयार केलेला आहे। तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जे काही शंकरनगरचं कर्णबधीर विद्यालय आहे तिथल्या मुलांना बाहेर काढणं एक चांगलं ऑपरेशन त्या ठिकाणी टीम्सनी केलेलं आहे। एलईडी कॉलेज आहे, तिथल्या मुली ज्या आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम हे देखील करण्यात आलेलं आहे। सिनियर सिटीजन एका आजींचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। तर नागपूरमध्ये सध्या मुसळधार, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही परिस्थितीची अडचण असली तरी प्रशासनाशी संपर्क त्या ठिकाणी साधावा। खरं म्हणजे मी सकाळपासून पूर्णपणे पहाटेपासूनच प्रशासनाच्या टचमध्ये आहे आणि बावनकुळेजी स्वतः या सगळ्या भागाचा दौरा करतायत। त्यांच्यासोबत एक सगळी टीम देखील आमची जी काही आहे ती दौरा करते आहे। मी स्वतः देखील सायंकाळी त्या ठिकाणी जाणार आहे। तर नागपूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय, सकल भागामध्ये पाणी साचलंय, तर बचाव कार्यात देखील आता अडथळा निर्माण होतोय। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। नागपूरमध्ये पुराचा फटका बसलेला आहे। दरम्यान रस्ते उखडून गेल्याचं चित्र देखील याच निमित्तानं समोर आलंय। एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी, पाहूया। नागपुरात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळं नागपूरचा अंबाझरी तरा ओव्हरफ्लो झाला आणि या ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळं शहरातील अनेक वस्त्या ज्या आहेत त्या जलमय झाल्या आणि या ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे हा रस्ता जो आहे हा अक्षरशः अखडून गेलेला आहे। बघा, मी आता आहे अंबाझरी तलाव परिसरामध्ये। हा अंबाझरी तलाव परिसर आहे आणि हे ओव्हरफ्लोचं पाणी आहे। खरं म्हणजे आत्ता बऱ्यापैकी पाणी ओसरलेलं आहे। हे पाणी जे आहे हे पाणी पूर्णपणे बाहेर आलं होतं आणि या पाण्याचा फ्लो इतका होता की या पाण्यामध्ये ही JCB, बघा, ही JCB अडकून पडलेली आहे पूर्णपणे। आणि हा रस्ता बघा, हे हा रस्ता आहे असे हे सिमेंटचे ब्लॉक जे आहे हे लावले होते आणि हे पूर्णपणे अक्षरशः वाहून गेलेले आहे। माती पूर्णपणे उघड झालेली आहे, माती या ठिकाणी दिसत आहे। म्हणजे पाण्याचा फ्लो इतका प्रवाह इतका जोरात होता की हे सगळी माती जी आहे ही वाहून गेलेली आहे। हे सिमेंटचे ब्लॉक जे आहेत जे लावले होते नव्यानं ते वाहून गेलेलं आहे। बघा या ठिकाणी, बघा, हे सगळं रस्त्यावर आलेलं आहे पूर्णपणे। हे ब्लॉक जे आहे सिमेंटचे ब्लॉक आहेत, आता नव्यानं हे सगळा रस्ता जो आहे सिमेंटचा तयार केला होता, पण पाण्याचा प्रवाह इतका होता की हा पूर्ण परिसर जो आहे, हा रस्ता जो आहे, हा अक्षरशः उखडून गेलेला आहे। कॅमेरामॅन सौरभ होलेसह संजय डाफ, साम TV न्यूज, नागपूर।